तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आज मी जात आहे कोपरोलीच्या डोंगरात रानांना, रानना आणि करदा नाहीतर जांभळा, यातून काय भेटल ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये पूर्ण दाखवेन। तर मित्रांनो, आज चालत चालत नाही जात तर रिक्षाने जातो, कारण डोंगरात जाताना जवळजवळ प्रवास आहे 3-4 किलोमीटरचा, त्याच्यामुळे ही रिक्षा आहे माझी, या रिक्षानेच प्रवास करणार आहे। माझ्यासोबत दोन तिघ जण मित्र आलेले आहेत, छोटे छोटे, ते तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, हे बघा, हे तिघ जण माझ्यासोबत येणार आहेत रिक्षानेच कोपरोलीच्या डोंगरात। तर काय येणार आहेत ते तुम्ही जाणून घेऊया त्यांच्याशी, काय येणार आहेत बघा। जंगल सफारीसाठी मजा वाटते म्हणून येतो। बघितलं, त्यांना पण आवड आहे जंगल सफारीसाठी, म्हणजे जंगलात जाणार आहोत, तिथे रानना करदा नाही तर जांभळे काय भेटतील ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये पूर्ण दाखवणार। चला तर आता जातो रिक्षाने, बघा। चला, आमचा प्रवास चालू होतो आता कोपरोलीच्या डोंगरात। मित्रांनो, तुम्ही रस्ता बघत आहात कसा आहे तो, डोंगरातून असा रस्ता काढलेला आहे आणि तिकडं पाहू शकता तिकडं रानणीचे झाडं आहेत आणि जांभळीचे। तर बघूया काय आपल्याला भेटते, ते रानना भेटतात का जांभळा, जातो भेटल ते आपले, जे काय भेटल ते तुम्हाला पूर्ण दाखवतो। रानना भेटतात का जांभळा भेटतात, पहिल्यांदाच आलो, सीझन चालू झालाय रानांचा आणि जांभळांचा, तर आलो एक फेरफटका म्हणून। चला आता निघतो आम्ही, डोंगर आहे, डोंगरातच ती झाडं आहेत, भेटली तर बघू किती भेटतात ते। चला प्रवास चालू होतो आमचा, बघा डोंगरातून कसा रिक्षा चालवतो मी। तर मित्रांनो, आता मुक्कामाऊ पोचलेलो आहे, तुम्ही बघू शकता हा डोंगर आहे आणि तिथं ती झाडं आहेत। माझ्यासोबत तीन मित्र आणले, छोटे छोटे, वेदान, मोहित आणि आपला हा यतू भाई, यांना सोबत घेऊन आलो। किती दिवस नुसते पाठी लागत होतं, चला आम्हाला घेऊन चल एकदा तरी डोंगरात, तर ये भेटले आज, आणले त्यांना रिक्षात। ही माझी रिक्षा आहे आणि तुम्ही बघू शकता डोंगर भरपूर असा उंच आहे आणि चढण पण बघा किती आहे ती, त्याच्यामुळे रिक्षा इथंच पार्क केलेली आहे, बघू शकता। आता थोड्या वेळातच चालत चालत जातो आणि तिथं रानना आणि जांभळा जे काही भेटल ते तुम्हाला दाखवतो। चला बघा आपली मंडळी चालत चालत, ऊन बघा किती आहे, भरपूर असा ऊन आहे आणि असल्या उन्हात टोपी पण घातलेली आहे आणि हे असंच आलेलं आहे। मजा वाटते, कसं वाटते तुम्हाला डोंगर, डोंगरात सफारीला कसं वाटतंय? बघलो आवड आहे, 2-3 दिवस निस्त पाठी लागलेलं माझ्या, काय घेऊन चल घेऊन चल, तर आज भेटले तर आणले त्यांना रिक्षा। चला चालत चालत चाललो, बघा कसा डोंगर आहे, मजा भरपूर अशी वाटते चढायला, बघा। तर मित्रांनो, चालत चालत अर्ध्या रस्त्यात थांबलेलो आहे, समोरच वडाचा झाड आहे, हा वडाचा झाड आहे आणि इथं थंडगार हवा अशी सुटलेली आहे म्हणून थोडा आम्ही आसरायला थांबलेलो आहे।
तर आम्ही जंगल सफारीला येताना म्हणजेच रानांना आणि जांबला जे काय भेटेल त्या आपलाच म्हणजे तर थोड्या रस्त्यात थांबलो पाणी आणलेलं आहे भरपूर असं ऊन लागतं त्याच्यामुळे पाणी घेऊन आलेलो आहे दोघजण हे बघा तिघेजण दोन बाटल्या आणि हे तिघेजण माझ्यासोबत आलेले आहे तर तुम्हीच बघा आता त्यांना कसा वाटते जंगल सफारीला हेच सांगते मी आम्हाला जंगल सफारीमध्ये आणल्याबद्दल धन्यवाद इथं खूप चांगलं वाटते बघितलं त्यांना पण अशी म्हणजे वेगळीच मजा भेटते कारण वातावरण बोलतं एकदम असं शांत आणि निसर्गरम्य असा वारा विरा पूर्ण म्हणजे मस्तच वाटतं बोलतं त्याची मुलं बोलतं बरा वाटतं तुझ्या बरोबर आलेल्या तर चला घेऊन जातो यांना पाणी पण पितात थोडा मित्रांनो दोन रानी बघले त्याच्यावर काय रानच नाही आता पुढे पुढे जातो बघतो तिथं भरपूर अशा रानी आहेत एक दोन तीन चार पाच सहा जवळ जवळ रानी आहेत त्या रानीवर बघतो रानना भेटतात का दोन रानी तर फुकट गेलेले आहेत काहीच नाही त्याच्यावर रस्ता बघू शकता कधी भयानक आहे तो डेंजर असा रोड आहे पण अशा डोंगरातून चालायलाच मजा काय वेगळी असते बघा जंगल सफारी म्हणजेच रानांना आलेलो अशी चालायला मजा वेगळीच असते बघा दमाला होते पण काय वाटत नाही शकता भरपूर अशा रानी आहेत त्या रानांवर बघतो भेटतात का आता रानना चला घार बघा कसे गोल गोल फेऱ्या मारत आहे बघा बघा जवळची किती जाते ती इकडेच आम्ही रानांना आलेलो आहे तुम्ही बघू शकता अवघड असा रस्ता आणि इकडं सगळा घनदाट जंगल आणि चालत चालत डोंगरातून आलेला बघा एक नंबर व्ह्यू आहे एक नंबर दमलेलो आहे भरपूर रांजण आहे तिथं रांजण आहे तुम्ही बघू शकता बघतो त्याच्यावर काय आहेत का चला हा बघा पहिला रांजण भेटलेला आहे हा एक भेटलेला आहे बघा दोन तर सुरुवात झालेली आहेत वरती आहेत पाडतो तुम्हाला आणि दाखवतो पूर्ण
बघा मित्रांनो थोड़ी भेटलेली आहे इतरांना बघा कशी रानीचा झाड तुटलेला आहे त्याच्यावर थोड़ी होती मित्रांना ती भेटली ही बघा। तर मित्रांनो या जंगलात आलेलो मी रानांना तर रानना काय भेटली नाही थोड़ी भेटली खावापुरती ती तुम्ही बघितली असाल। तर आता जाता जाता करदा कुटतो चला करदा भरपूर आहेत या जंगलात रानांना आलेलो खास करून पण काय भेटली नाही थोड़ी खावापुरती भेटली चला तुम्हाला दाखवतो करदा भरपूर आहेत इथे बघा ही बघा करदा खातो थोड़ी न्यायासाठी पण कुटतो भरपूर अशी करदा आहेत बघा पाहिजे होती रानना पण काय भेटली नाही करदात कुटतो बघा पिकली नाही बघा दल आलेला आहे थोडा थोडा नंतर पिकतील काही दोन हप्त्यात चला पिशवीने आणली तर आता पाल्यामध्ये बघा असे ठेवतो पाला बघा डबरीचा पाला जसा पाल्यामध्ये असा करदा सगळे घेते। ऊन भरपूर आहे गरमा बघा किती आलेला आहे बघा घाम किती आलेला आहे आता त्या करदी होत जातो काट्या आहेत भरपूर ही बघा तिथे एक करदा बघू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इतकी आम्हाला भेटलेली आहे करदा आलेलो म्हणजे रानना ना पण भेटली नाही करदा भेटली तर बघा तुम्ही बघू शकता किती करदा भेटलेली आहे आणि रानना तर खाली आहेत थोडी भेटलेली खाण्यापुरती। तर मित्रांनो ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ती जरूर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडली असली तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा तर भेटू एक नवीन व्हिडिओसोबत चला तर अशात नवनवीन व्हिडिओ बघा तुम्ही चला।